पाच दिवसीय जिल्हा कृषी महोत्सवाचे वाशिम येथे जोरदार आयोजन, तर रेशीम आणि सेंद्रिय शेतीचे स्टॉल ठरत आहेत बैराज्यांसाठी खास आकर्षण। नमस्कार, मी राम धनगर वत्सकुल मलाही मध्ये आपले स्वागत आहे। कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा जिल्हा वाशिमच्या वतीने 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान वाशिम जिल्हा क्रीडा संकुलनावर जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। दरम्यान कृषी तंत्रज्ञानाशी संबंधित अद्ययावत माहिती देणारे विविध स्वरूपातील प्रदर्शनाचे 160 स्टॉल या महोत्सवात लावण्यात आले असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कृषी महोत्सवाच्या निमित्त परवानी मिळाली आहे। पाहुयात वत्सकुल मलाहीचा हा विशेष वृत्तांत। दरम्यान 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये जिल्हाभरातून तब्बल 160 स्टॉल प्रदर्शनासाठी लावण्यात आले असून कृषी तंत्रज्ञानाशी संबंधित अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना मिळत आहे। पात्रा वत्सकुल मलाही, आपली संस्कृती आपला वसा, लीडिंग जनरेशन। वाशिम जिल्ह्यामध्ये गत 3 दिवसापासून जिल्हा कृषी महोत्सव सुरू आहे आणि खरोखर शेतकऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे। शेतीचे नवीन नवीन प्रयोग इथे आपल्याला पाहायला भेटतील, नवीन तंत्रज्ञानाची आपल्याला माहिती मिळेल, असे अनेक स्टॉल इथे लावण्यात आलेले आहेत। रेशीम शेती हा शेतीमध्ये नव्यानेच निर्माण झालेला एक प्रकार। हल्ली आपण खरीप पिके किंवा नगदी पिकाबद्दल माहिती पाहिली असेल, परंतु रेशीम शेतीच्या माध्यमातून कमी वेळात जास्तीत जास्त उत्पन्न करता येतं। आज आपण आपल्या प्रेक्षकांना नेमकी ही शेती करायची कशी, काय काय साधन त्यासाठी आवश्यक आहे, किती भांडवल लागणार आहे, या सर्वाची अद्ययावत माहिती आपण या जिल्हा रेशीम कार्यालय वाशिमचा जो काही स्टॉल लागलेला आहे इथे आपण पाहणार आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांना या व्यवसायाबद्दल या शेतीबद्दल माहिती होईल। नेमकी रेशीम शेती ही संकल्पना काय आहे इथे आपण पाहू शकता। हे काही कोसला म्हणतात का, हे कोसला लहानपणी असे बऱ्याचशे बी आपण झाडावर पाहिल्या होत्या, परंतु या कोसल्याच्या माध्यमातून लाखो रुपयाचं उत्पन्न शेतकरी राजा घेऊ शकतो। तर जाणून घेऊया नेमकं काय आहे रेशीम शेती। हे रेशीमचं बियाणं आहे आणि याला 3 डोळे आहेत। या 3 डोळ्यामधून 2 डोळे जमिनीत टाकावं लागतात, 1 डोळा वर टाकावं लागते, त्याच्यामुळे हे असे झाडं तयार होतात रेशीमचे। त्यांना हे रेशीम अळ्याचं खाद्य आहे। हे अळ्या पहिल्या अवस्थेचे आहे आणि नंतर ह्या तिसऱ्या अवस्थेचे आहे। त्याच्यानंतर कोशावर आल्यानंतर हे चंद्रिकेवर सोडल्या जातात, त्याच्यामध्ये 1 महिन्यामध्ये 1 कोश तयार होतात आणि हे असं रेडिंग शेड बांधावं लागतात। त्याच्यामध्ये माझा हे सॅम्पल आहे, हा सॅम्पल आहे। याचं नाव काय? याला बियाणं म्हणतात। अच्छा, हे बियाणं। आणि याला किती खर्च लागतो साधारणतः? जर समजा जसं आपण एखादं नगदी पीक घेतो तर त्याला काही एकरमध्ये आपल्याला फील्ड लागते, तर असं काही क्षेत्र यासाठी मर्यादित आहे का? नाही, हे म्हणजे अनलिमिट आहे। हे जेवढा पाला तयार होईल जास्तीत जास्त जेवढा, याचं एका एकरमध्ये 5,500-6,000 झाडं असतात, त्याच्यामध्ये जेवढा जास्त पौष्टिक पाला होईल तेवढा पाला या अळ्यांना खाऊ घातला की असे कोश तयार होतील। बरं, मग हे अळ्यांची निर्मिती कशी करायची? अळ्यांची निर्मिती, हे अंडी असते, हे अंडी आहे, याच्यामध्ये हॅचिंग डेक वगैरे दिलेली असते कधी उगाण शक्य होते म्हणून। अच्छा, आणि ते हॅचिंग झाल्यानंतर बाल अवस्थेमध्ये एकदम कोवळा पाला टाका लागते, असा हा पहिली अवस्था आहे। आणि हे तुतीचे झाडाचे पानं आहेत, ते अळ्यांचं खाद्य आहे। आणि ही तिसरी अवस्था आहे, त्याच्यानंतर 5 अवस्था असतात ह्या, त्याच्यापासून 4 अवस्था तर झालेल्याच आहे। आणि 5व्या अवस्थेवर केंद्रिकेवर अळ्या सोडून असे रेशीम कोष तयार होतात, त्यासाठी कीटक संगोपन ग्रह असणं जरुरी आहे। साधारणतः किती खर्च येतो समजा एका प्रोजेक्टला? एका प्रोजेक्टला तसं मनरेगामध्ये पाहिलं तर 2,92,000 रुपये अनुदान आहे। यासाठी काही शासनाकडून अर्थसहाय मिळतं का? हो, 2,92,000। तर जे आपलं रेशीम संचालनालय आहे शासनाचं, त्यातून तुम्ही अर्थ पुरवठा करता? तर वाशिम जिल्ह्याच्या या जिल्हा कृषी महोत्सवामध्ये वाशिम जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेलं कृषी विज्ञान केंद्र करडा येथील स्टॉल इथे आहे आणि सेंद्रिय पद्धतीने जो काही शेतमाल आहे त्यामध्ये बरेचसे फळं आहेत पाहू शकतील। एक संत्रा जर पाहिला तर हा अतिशय आकाराने मोठा संत्रा आहे आणि पूर्णपणे सेंद्रिय आहे, याची चव देखील आपण चाखणार आहोत।
जाणून घेऊया अजून नेमकं कशा प्रकारे याचं उत्पादन या कर्डा या केंद्रामध्ये केलं जातं. आणि सेंद्रिय पद्धतीनं जो काही या ठिकाणी स्टॉल लागलेला आहे हा कृषी विज्ञान केंद्र कर्डाच्या मार्फत आणि आयुष्य प्रोड्युसर कंपनी रिटनच्या मार्फत या ठिकाणी 100% सेंद्रिय शेतीने पिकवलेला मिरची, आंबा, त्याचबरोबर संत्रा आणि आलू, अद्रक इतरही साहित्य या ठिकाणी हे सेंद्रिय पद्धतीनं 100% पिकवलेले आहे. म्हणून माझं आपल्या सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की जोपर्यंत आपण रासायनिक खताचा जो काही अतिवापर आहे हा अतिवापर आपण टाळला पाहिजे आणि आपण सेंद्रिय पद्धतीकडे वळलं पाहिजे एवढंच या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना मी आव्हान करतो. अजून एकत्रित आम्ही 10 लोक एकत्र झालो, 10 लोकांनी ॲक्च्युली रिझल्ट येते की नाही आणि आपण यशस्वी होतो की नाही या दोन सगळ्या गोष्टीचा विचार करून दसपर्णी आर्क जीवामृत कंपोस्ट खत गांडूळ खत याच्यावरही पूर्ण क्षेत्र केलं. तर रासायनिक शेतीमुळं आरोग्याचे अनेक आजार उद्भवत आहेत, त्यामुळं शेतकऱ्यांनी आता सेंद्रिय पद्धतीकडे वळलं पाहिजे हाच या कृषी विज्ञान केंद्र कर्डाच्या शेतकऱ्यांना संदेश द्यायचा आहे. विरुची वैभव गौरकरसह वत्सकुल्म लाईव्हसाठी राम धनगर वासी.